नवापूर शहरात डासांचे प्रमाण वाढले, आरोग्य धोक्यात पालिका अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष. शहरात डासांमुळे डेंग्यू मलेरिया सारख्या आजाराने नागरिक त्रस्त. नवापूर शहरात काही महिन्यांपासून डासांचे प्रमाण वाढले असून पालिका प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करीत आहे असा आरोप नागरिकांनी केला. डासांवर नियंत्रण मिळवण्यात प्रशासन कुचकामी ठरत असल्याचा आरोप करीत पालिकेच्या आरोग्य विभागाचे वाभाडे काढले. नवापूर शहरात दररोज सायंकाळी धुरीकरण आणि औषध फवारणी करण्यात येत आहे असे पालिका प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. तापमानात वाढ झाली असतानाही डासांची पैदास मोठ्या प्रमाणावर होत आहे, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नवापूर शहरातील गल्ली बोळात कॉलनी परिसरामध्ये डासांचे मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झाल्याने त्याचा सर्वाधिक परिणाम लहान बालकांसह नागरिकांना भोगावा लागतोय. रुग्णालयात प्रचंड रुग्णांची गर्दी दिसून येत आहे, परंतु नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना याबाबत काहीही फरक पडत नाही, त्यामुळे आरोग्य विभागाकडून फवारण्यात येणाऱ्या औषधांवर माजी नगरसेवकांनी शंका व्यक्त करत आरोग्य विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला. डेंग्यू मलेरिया सारखे आजार होत आहेत, नगरपालिका प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन नागरिकांना भौतिक सुविधा तसेच आरोग्य विषयक सुविधांकडे लक्ष द्यावे, अन्यथा नवापूर नगरपालिका प्रशासनाच्या विरोधात शहरातून मोठ्या प्रमाणात मोर्चा काढण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे. मी नवापूर लाईट बाजारचा रहिवासी आहे. आमच्या लाईट बाजारमध्ये नगरपालिकेच्या अत्यंत दुर्लक्ष आहे. त्यांचे सफाई कर्मचारी पूर्ण गलीचा कचरा झाडून आमच्या घराच्या समोर ढिगला करून जातात. तिथे कचरा कुंडी नाही, काही नाही, तरी कचरा टाकून जातात. त्याच्यामुळे गल्लीतले सगळे लोक त्रासून गेलेले आहे. वास बी खूप येते, रात्रभर वास येते, आणि मच्छर डासाचा खूप प्रॉब्लेम होऊन गेलेला आहे. त्याचे तक्रार करूनही कोणी लक्ष देत नाही. आमच्या भागातील जे हँडपंप आहे हे सुद्धा 2 वर्षापासून बंद आहे. आता उन्हाळा तापलेला आहे, लोकांना पिण्याच्या पाण्याची सोय नाही, तरी कोणी लक्ष देत नाही त्याच्याकडे. ते असं असेल तर नवापूरचे लाईट बाजारचे लोक आंदोलन करायची भूमिका घेत आहेत. आता यावर प्रशासन काय मार्ग काढतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, नवापूर.